सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 31 डिसेंबर 2019 रोजी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. पाहुयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी नरेंद्र देसाई यांनी घेतलेली ही माहिती. पुणे शहर त्यातील नागरीकरणामुळे या ठिकाणी तरुणांची खूप मोठी संख्या आहे आणि 31 डिसेंबर पुणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. 2020 स्वागत करण्यासाठी यावर्षी ज्या वेळेला पुणेकर रस्त्यावर येतील, पुणेकर वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये जातील, त्यावेळेला पुणे शहराची सुरक्षा आणि पुणेकरांची सुरक्षितता यासाठी पुणे शहर पोलिसांनी खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे. गेल्या आठवड्याभरापासून ज्या वेगवेगळ्या आस्थापना आहेत त्या आस्थापनांबरोबर संपर्क करून त्यांना डूज आणि डोंट्स म्हणजे काय करावे आणि काय करू नये याबद्दलच्या सूचना दिल्या असून त्याचे इम्प्लिमेंटेशन आणि कम्प्लायन्स करून घेणं सुरू आहे. एकंदर या संपूर्ण बंदोबस्तामध्ये आज 7,000 जास्त पोलीस कर्मचारी रस्त्यावर असतील, ज्यामध्ये पॅट्रोलिंग व्हेकल्स असतील, फिक्स पॉईंट असतील, ट्रॅफिकचे कर्मचारी असतील, आमच्या क्विक रिस्पॉन्स टीमच्या टीम असतील, दामिनी पथकं असतील, रायट कंट्रोल प्लॅटून किंवा SRPFची पथकं ही या ठिकाणी रस्त्यावर सज्ज असणार आहेत. ट्रॅफिकचे नियोजन चांगले झाले तर सर्वसामान्यांची कमीत कमी अडचण होते याकरता दिवसभरामध्ये आम्ही पार्किंग अयोग्य पद्धतीने होणार नाही यासाठी ड्राईव्ह राबवत आहोत, जेणेकरून वाहतूक सुरळीत सुरू राहील. आजच्या दिवशी ज्या आस्थापना आहेत त्या आस्थापनांना शासनातर्फे जी 5 वाजतापर्यंतची वेळ ठरवून दिली आहे ती लक्षात घेता रात्री मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर असतील हे गृहीत धरून बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे आणि जोवर पुणेकर नवीन वर्षाचं स्वागत करून आपापल्या घरी जात नाहीत तोवर पुणे शहर पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे रस्त्यावर त्यांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असणार आहेत. आस्थापनांकडनं आम्ही अपेक्षा केलेली आहे की त्यांनी त्या त्या ठिकाणी CCTV लावावेत, खाजगी सुरक्षा नेमावी, त्याचबरोबरनं आपापल्या परिसरामध्ये त्यांनी एक टेहळणी निगराणी करावी. अधिक बऱ्याच वेळेला आस्थापनांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी अधिकृतरित्या मद्य दिलं जातं, मद्य विक्री होते, त्या ठिकाणी मद्यप्राशन केलेल्या व्यक्ती जर समजा ड्रायव्हिंग करत असतील तर त्यांना ते करण्यापासून परावृत्त करण्याची जबाबदारीही आस्थापनांनी घ्यावी याबद्दल आम्ही त्यांचं प्रबोधन केलेलं आहे. कारण आज मोठ्या प्रमाणामध्ये ड्रंक अँड ड्रायव्हिंगचं ड्राईव्ह आम्ही राबवत आहोत आणि कुठल्याही नागरिकाची नवीन वर्षाची सुरुवात ही पोलिसी कारवाईनं होऊ नये अशी आमची इच्छा आहे. आमचं नागरिकांना आवाहन आहे की ध्वनी प्रदूषणाचे जे नियम आहेत ते नियम 31 डिसेंबर असला तरी त्या दिवशी तेच राहणार आहेत आणि त्याचं पालन करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण आनंद साजरा करत असताना दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यामुळे नियम पाळून आपण आनंद साजरा करावा. सुरक्षेच्या दृष्टीनं सुरक्षिततेच्या दृष्टीनं या ठिकाणी कोणताही अनिश्चित प्रकार होणार नाही यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात आहे. जिथे जिथे आपल्याला आवश्यकता वाटेल त्या ठिकाणी आपण तात्काळ ती गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आणावी, आमच्या कंट्रोल रूमच्या निदर्शनास आणावी. आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहोत. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.